आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. अरे बघ साधना, हिला सांग अभ्यास बिभ्यास काय ते बंद कर आणि जरा काही कामावर लक्ष दे, काय मदत होईल मला. चंदू, ए चंद्या, आलो. बघतोयस काय विसरलास? मागच्या आठवड्यात 2 रात्र बसून गेलास, त्याचे पैसे कोण देणार? तुझा बाप? बाप नाही, वडील. आणि वडील कशाला मिळे ना, तू आत्ता चाली चल ये. बघ आत्ता आली जरा बस, मी तुला काय सांगतो ऐकशील तर खरं. बस हे बघ, आजपर्यंत मी तुझे कधी पैसे बुडवले? सांग. आपला धंदा पैशाचा आहे बाबा, मोबदला तर मिळालाच पाहिजे. विसरू नकोस, माझ्यावर जगतोयस तू. हे बघ, तुला माझी आणि माझी तुला, आपल्या दोघांना एकमेकाची गरज आहे, है की नाही? हे बघ, तुझी जवानी जोपर्यंत आहे ना तोपर्यंत मी तुला पैसे कमवून देणार, मी पण कमावणार. इंजिन शिवाय गाडी कधी चालते का? हे बघ, तू पण ना पैसेच पाहिजे तुला. ये गे. आता कसं जमलं ना? सुरुवातीला चंदू मामा खूप प्रेमळ होता, सगळं मनापासून करायचं, पण हळूहळू त्याची व्यसनं वाढत गेली, इतकी किती पुरवण्यासाठी तो वाटेल त्या मार्गाने पैसे कमवायला लागला. मी त्याच्याकडे राहणं धोक्याचं आहे असं माझ्या आईला वाटलं, म्हणून आईने मला आंबेगावच्या बाहेर एका हॉस्टेलमध्ये ठेवलं. बरेच दिवस राहिले मी तिथे, पण मग नंतर आई खूप आजारी पडली, म्हणून मला घरी परत यावं लागलं. आई, तुला पाणी हवंय का? सावकाश सावकाश सावकाश, वर बघ वर बघ, पाणी देऊ तुला. सावकाश सावकाश, काय होत तुला आई? आपण डॉक्टरांकडे जाऊया का दवाखान्यात जाऊया? मला असं वाटतं तुला खूप त्रास होतोय आई. नको ग, नको काय ग, आपल्याला परवडणार नाही. अगं त्याचा विचार काय करतेस तू आता? मी मामाला सांगते ना, तू चल तू चल. नाही नाही नाही, मी आता ऐकणारच नाहीये तुझं. चल चल दवाखान्यात जाऊया. ऐक माझं आई, तुला नाही सहन होते. चल चल चल, सावकाश सावकाश, इथे पाणी पडलंय. हळू हळू सावकाश, एक काम कर, खांद्यावर टाका. सावकाश जाऊया आपण, काही नाही होणार. हा तू धीर धर, सावकाश सावकाश. मामा मामा ऐक ना मामा, अरे आईला दवाखान्यात नेला हवं, चल ना जरा. तुला दिसत नाही का मी तर बिझी म्हणून? अरे तिला सहन होत नाहीये, तू ऐक ना मामा. तुला सारखं सारखं मामाच्या खिशात हात टाकायला लाज नाही वाटत? चल आपण जाऊ, आपण जाऊया. चल मी घेऊन जाते तुला. देवा आईला लवकर बरं कर रे बाबा. डॉक्टर कशी आहे आईची तब्येत? त्यांची तब्येत फार गंभीर आहे, उद्याच ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन? पण मग खर्च किती येईल? 1 लाख रुपये. 1 लाख? त्याशिवाय काहीही पर्याय नाही, लवकरात लवकर 1 लाख रुपये जमा. एक लाख रुपये ही माझ्यासाठी खूप मोठी रक्कम होती.
माझ्या आईच्या जीवाला धोका होता. काय करावं माझं मलाच कळत नव्हतं. माझं असं कुणी माझ्याकडे नव्हतं. आणि आंबे गावात एवढी मोठी रक्कम मागू शकेन असंही कोणी नव्हतं. मग काय करणार, देवाकडे जाणं हा एकच पर्याय होता. माते, मी आजपर्यंत तुझ्याकडे काही मागितलं नाहीये, पण माझ्या आईला बरं कर ना गं. मला खरंच काही कळत नाहीये. तू मी हवी ती परीक्षा द्यायला तयार आहे, तू मला शिक्षा दे हवं तर, पण माझ्या आईला बरं कर. तू सांग, 1,00,000 रुपये मी कुठून आणू? मला मार्ग दे, काहीच सुचत नाहीये मला. तुझी अडचण मला माहित आहे, यावर एकच उपाय मला सुचतो. मी सांगतो तशी पूजा केलीस तर देव नक्की तुझी मदत करेल. हो, मी काही करायला तयार आहे, तुम्ही सांगा ना मला. तू ओले त्या अंगाने देवासमोर कापूर पेटव आणि लोटांगण घालून प्रदक्षिणा घाल. खूप कठीण आहे ही गोष्ट, पण जर तुझी इच्छा पूर्ण व्हायला हवी असेल तर तुला देवासमोरचा कापूर संपेपर्यंत लोटांगण घालावं लागेल. मी तयार आहे, आईसाठी मी काहीही करेन. त्याच वेळेला गावचा एक जमीनदार सरनाईक तिथे आला. त्याची घाणेरडी नजर माझ्यावर पडली. पैशाचा माज होता त्याला, आणि त्याला हवं ते पैसे फेकून मिळतो असं त्याचं ठाम मत होत.
स्वयंपाक काय मालक? ही ओरगी कोण? ही आपल्या चंदूची सख्खी भाची आहे. शहरामध्ये गेली होती शिकायला. तिच्या आईची तब्येत बरी नाही म्हणून इकडे आली आहे. माझ्या नशिबानं परत आली आहे. संपत मालक, हिची जागा इथं नाही, माझ्या हवेलीवर. होय मालक. चंदूला येऊन भेटायला सांग. ₹3 लाख आहे. ₹1 लाख तुझ्या बहिणीच्या ऑपरेशन साठी आणि ₹2 लाख तुला बक्षीस. तुझ्या भाचीला सजून भजून इथे हवेलीवर यायला सांग. ती आता इथंच राही. काळजी करू नका, आत्ता आणून सोडतो तिला. आलोच. हा आठ माहिती आहे ना, जी मुलगी आमच्या पसंतीस पडते तिला जवळ घेण्याआधी ती कुमारिकाच असायला हवी, हे माहित आहे ना? मालक अहो काहीच करू नका. आजी फाची एकदम कोरी करकरीत आहे. आजपर्यंत पुरुषाकडे सुद्धा पाहिलेलं नाही. छान छान छान, मग जा पाठवतील. आलंच. संपत मालक जा आमच्या खोलीची सजावट करायला घे. होय मालक. ₹1 लाख. ₹1 लाख? हो. तू कसे कुठून? मामा मला खरंच वाटलं नव्हतं की तू हे सगळं करू शकशील. खरंच बाई देवच पावला. पुजारी बुवा म्हणालेच होते हा देव तुझ्यासाठी धावून येईल. येऊ नाही पावला, आपले जमीनदार पावलेत, त्यांनी दिले ते तुझ्यासाठी. हो बापरे मामा, त्यांचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. आणि ते तुला विसरूही देणार नाही. हे बघ, ₹1 लाख दिलेत ना, त्याची किंमत तर तुला चुकवावीच लागेल. तू एक काम कर, सजून धजून तयार हो, मी तुला त्यांच्या घरी नेऊन सोडतो. सजून धजून म्हणजे? म्हणजे पैशाची परतफेड करावी लागणार ना तुला. आता त्यांच्या घरीच राहायचंय कायमच. काय बरायस ना तू मामा? अरे तू माझा सख्खा मामा आहेस ना. तू भाचीला तुला मी तशी मुलगी वाटले. नकोय मला तुझे पैसे. लाज नाही वाटत तुला तुझ्या सख्ख्या भाचीला? तू गप, दुसरं काय आहे का तुझ्याकडं? आणि कसला मात करतेस? कसला मात करतेस तू? हे ₹1 लाख घेतले नाहीस ना तर आईला उद्या सकाळ सुद्धा बघता येणार नाहीये. असं काही होणार नाहीये. माझा देव माझ्या पाठीशी आहे आणि तो मला निश्चित मदत करेल. इथून पुढे मला तुझं तोंड नाही बघायचं नाहीये. अंबिके अंबिके थांब अंबिके. चंदू मामा काय व्यवसाय करत होता याचा हळूहळू अंदाज आला होता मला. माझा सख्खा मामा माझ्याशी वाईट वागेल असं वाटलंच नव्हतं मला. त्याने
त्यांनी मलाच विकायचं ठरवलं. रागारागात मी देवळात निघून गेले. आईला जोपर्यंत बरं वाटत नाही तोपर्यंत देवळातून बाहेरच पडायचं नाही ही शपथ घेतली होती. तिथेच देवळात बसून राहिले उपाशी पोटी. किती तास बसले कशी झोप लागली माझं मलाच कळलं नव्हतं. आणि तेव्हाच तुझे बाबा आणि आजी तुला घेऊन देवळात आले. आईची तब्येत? त्यांची तब्येत फार गंभीर आहे. उद्याच ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन? पण मग खर्च किती येईल? 1,00,000 रुपये. हे बघ 1,00,000 रुपये. 1,00,000? हो हो. आपले जमीनदार पावलेत. त्यांचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. आणि ते तुला विसरूही देणार नाही. हे बघ तू एक काम कर, सजून धजून तयार हो, मी तुला त्यांच्या घरी नेऊन सोडतो. सजून धजून म्हणजे? म्हणजे पैशाची परतफेड करावी लागणार ना. तुला आता त्यांच्या घरीच राहायचंय कायमचं. नकोय मला तुझे पैसे. लाज नाही वाटत तुला? तुझ्या सख्या भाचीला तू. इथून पुढे मला तुझं तोंड नाही बघायचं नाहीये. इथेही तेच. हिला किती वेळा सांगितल्यावर कळणार आहे? हा तुम्ही नीट समजावा. हिला मी हिचा बाबा नाही, ही माझी मुलगी नाही, आमचा संबंध नाही. मुळात हा शब्द शिकवलाच कशाला तिला? गौतम, या गोष्टी लहान मुलांना शिकवाव्या लागतच नाहीत. मुळात लहान मूल जेव्हा पहिल्यांदा बोलायला लागतं तेव्हा आई म्हणत, पण अर्पिता जेव्हा पहिल्यांदा बोलायला लागली तेव्हा ती बाबा म्हणाली. आणि हे तिला कुणीही शिकवलेलं नाहीये. बरं मग मी काय, मग आता हातीवरून साखर वाटत फिरू आता शहरभर? माझ्या शुकीला माझ्यापासून कायमचं लांब घेऊन गेली ही आणि आता माझ्या डोक्यावर बस. हे बघ, तुझ्या शब्दे खातर तिला घरात तरी ठेवून घेतलंय आई, पण मी हिला मुलगी मागणार नाही. आज नाही, उद्या नाही, मरेपर्यंत नाही. अरे देवासमोर उभे होत आपण, निदान इथे तरी असं काही बोलू नकोस. हे मुळात आलोय तेही तुझ्यामुळेच ना. गावात कामापुरतं आलो तो, तू गळ घातलीस म्हणून देवळात आलोय. आता इथे तमाशे नकोत, लवकर चल आता इथून. हो निघूया, पण नीट दर्शन तरी घे. किती चिडचिड करशील अरे गौतम. नाव काय तुझं बाळा? अर्पिता. अप्पू, अप्पू. अगं अर्पिता कुठे आहे? आहे. सॉरी, हिने तुम्हाला त्रास नाही ना दिला? नाही नाही, त्रास काय त्यात. तिने आई म्हणून हाक मारली आणि प्रसाद दिला.
आई म्हणाली तुम्हाला माझी नात आहे. तिचा जन्म झाला आणि हिची आई गेली. एवढीशी पोर तिला काय सांगणार मी. माझी आई कुठे विचारल्यावर मी नेहमी सांगायचे की तुझी आई देवाघरी गेली. आज इथे आम्ही देवळात आलो तिचा काय समज झाला कुणास ठोक. तुम्हाला बघितलं आणि आई म्हणाली. तिने चुकून हा प्रसाद मला दिला. तिने आई समजून दिला ना हा प्रसाद. नाकारू नका. आणि तसंही प्रसादाला नाही म्हणायचंच नसतं. येतो आम्ही. आई ऐकून चल अप्पू. अगं अप्पू अर्पिता. अगं तुझ्या आईची तब्येत खूप बिघडत चालली आहे. डॉक्टरने सांगितलं आजच्याच ऑपरेशन केलं पाहिजे. काय हो आजच्याच. आई कुठे गेली हिला शोधायला. गेली असेल आपल्या पायाने चालत राहिली इथे हरवली कुठेतरी तर बरंच आहे ना. पीडा तरी टळेल.